हातकणंगले तालुक्यात जोरदार झालेला पाऊस आणि अधूनमधून मिळणारी उघडीप यामुळे शेतकरी वर्ग खरीप हंगामातील पेरणीची कामे पूर्णत्वास आली असून पेरणीची कामे पूर्ण करण्यास शेतकरी गुंतला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन यासाठी हातकणंगले कृषी विभागाने खरीप जागर सुरू केला आहे हातकणंगले तालुक्यात शेतीसाठी निम्मे क्षेत्र यावर्षी ऊस पिकासाठी व्यापून जाणार आहे तालुक्यात सर्वाधिक एकोणपन्नास पॉईंट टक्के क्षेत्रात ऊसाची पेरणी तर त्याखालोखाल तेवीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागांकडून व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील यावर्षी चव्वेचाळीस हजार आठशे तीस खरीप पेरणीचे नियोजन केले आहे यावर्षी हातकणंगले तालुक्यात सोयाबीनच्या पिकात मोठी घट होणार असून भुईमुगाच्या पिकात काही प्रमाणात वाढ होणार आहे मागील वर्षातील महापुराच्या भीतीने सोयाबीन पिकाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात ऊस पिकाकडे वर्ग होत आहे हातकणंगले तालुक्यातील एकूण पाच हजार एकशे सहासष्ट हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र कमी होणार आहे त्यामुळे यावर्षी भुईमुगाच्या पेरणीचे प्रमाण चांगले राहणार रा असून अधिकच तीनशे अठरा हेक्टर क्षेत्र वाढणार आहे मका तूर मूग भुईबुग उडीद तसेच कडधान्य ही पिके काही प्रमाणात शेतकऱ्याच्या बांधावर व आंतरपीक म्हणून घेतली जाणार आहेत त्यामुळे हातकणंगले तालुक्यात प्रत्यक्ष पेरणीनुसार अपेक्षित निहाय असे चव्वेचाळीस हजार आठशे तीस हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र खरीप हंगामासाठी निश्चित केले आहे